नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तेजस कदम तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, काल आपण बघितलं आमचं कोकणातील सुंदर गाव. आज मी चाललो आहे मित्रांनो मुंबईला, खास D&D साठी. तर मित्रांनो, आज आपली ट्रेननी जर्नी होणार आहे आणि आपली मांडवी आहे 11 ची. तर इथून आम्ही आता कणकवलीला जाणार आणि कणकवलीवरून डायरेक्ट दादरला जाणार. तर चला मित्रांनो, काय काय पाहायला मिळतं बघूया प्रवासामध्ये, आणि प्रवास कसा झाला तो पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर कोण आपल्या नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जास्ती असेल लोकांपर्यंत लिंक शेअर करा. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर चला आता आपण कोकण ट्रेनची जर्नी करूया. मित्रांनो, आता आम्ही आहोत कणकवलीच्या स्टेशनवरती. तर मित्रांनो, आता मी काय दाखवलं नाही घराकडून, तिथे मी इंट्रो बनवला, तिकडून डायरेक्ट आम्ही कणकवलीवरती आलो स्टेशनला. तर आता आपली गाडी आहे 11:30-12 वाजतील, मग गाडीत बसल्यावर आपण जर्नी चालू करूया. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही गाडीत बसलो आहे, बघू शकता तुम्ही. मांडवी एक्सप्रेस सुटलेले आहे कणकवली स्टेशनवरून. किती रुपये ती? मित्रांनो, आता आपलं आलं आहे वैभववाडी स्टेशन. पुढे आहे वैभववाडी स्टेशन. चला आता बघूया तिकडे किती गर्दी आहे ती. डायरेक्ट कणकवलीवरून डायरेक्ट आता आपण वैभववाडीला आलो. हे बघा मित्रांनो, वैभववाडी स्टेशन, वैभववाडी रोड. चला तर मित्रांनो, वैभववाडीवरून आपली गाडी सुटलेली आहे. मस्त वाटतो कोकण रेल्वेचा प्रवास पावसाळ्यात. काय गर्दी नव्हती ती वैभववाडीला. नजारा वाटतो बघा, एकदम भारी मस्त पैकी. गाडी
तुमच्या आवाजातून माझा आवाज कमी जाणार तुम्हाला. शेती पण आहे जवळ, तिकडे नदी आहे. मित्रांनो, आपलं स्टेशन कुठेतरी आलं आहे आणि पाहू शकता मुंबई गोवा हायवे. अजून काम इकडचं झालं नाही, अजून होत आहे. हा बघा आपला मुंबई गोवा हायवे. कोकणातच बघ, म्हणजे सिंधुदुर्गातच झालं आहे का, रत्नागिरीच्या पुढे पूर्ण राहिलं आहे. बघू शकता हा बघा, एक साईडच चालू आहे. हा बघा, एक साईड चालू आहे, एक साईड कुठलं तरी टेन्शन आलं आहे. बघूया कुठलं आहे, संगमेश्वर. संगमेश्वर आलं आहे मित्रांनो. संगमेश्वरला थोडी गर्दी दिसते आपल्याला, बघूया आता. संगमेश्वर रोड ते बघा, तिकडे चढली लोक सगळी. तुम्ही मुंबईला जायला पण अजून जातात लोक. रत्नागिरीपर्यंत काय गर्दी नव्हती. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
या जनरल आहे काकडी घेतलेले आहे। संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि इकडे म्हटलं एक काकडी घेऊया। काकडीवाली काकी आलेली, तिच्याकडून काकडी घेतले। मस्त वेगळे आता खाऊया। चला व्ह्यू बघा काय वाटतो। मस्त वेगळे ब्रिज बघा केवढा आहे उंच। समोर एक नदी आहे, तिकडे पूर्ण शेती आहे बघू शकता। मस्त वाटतं आणि मला वाटतं हे सर्वात उंच ब्रिज असणार कोकण रेल्वेचं। काय व्ह्यू वाटतो बघा, मस्त एक नंबर। केवढा आहे बघा ब्रिज। नदीच आहे वाटतं इथे मित्रांनो। वाटतं बघा एक नंबर वाटतं। झाडं बिडं एकदम घनदाट सगळं मस्तच। शेती बघा मित्रांनो, भात शेती एकदम भारी वाटते। हे बघा मस्त वाटते आणि निसर्गाच्या सानिध्यात हे गाव आहे। घरं पण आहे दिसतात बघा। हे बघा
तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिपळूण स्टेशनला. किरकिर लय असतात, डोक्यात टेन्शन नसतं, बोमटच असतात काय. ऐका तुम्ही काय तर. चला मित्रांनो, चिपळूण वरून गाडी आपली सुटली. हे बघा चिपळूण स्टेशन. तिकडे मुंबई गोवा महामार्ग, मुंबई गोवा हायवे, तो बघा समोर समोर पाहता येतो. काम अजून इकडे पण चालू आहे, काम अजून इकडे पण झालं नाही. हे बघा इकडे काम चालू आहे हायवेचं, मस्त वाटतं. पटरीच्या बाजूला हायवे. हा बघा समोर पाहता येतो मुंबई गोवा महामार्ग. इकडं थोडं झालंय का बघूया आता. हे बघा परशुराम घाट, खेड, पनवेल, इकडे पण काम चालू आहे बघू शकता तुम्ही. समोर वन साइडच चालू आहे काम, जोरदार चालू आहे बघू शकता. बघा एकदम जवळून मुंबई गोवा हायवे. काय व्ह्यू वाटतो एकदम भारी. तुमची डोंगर आणि माडा बिडा माडाची झाड. इकडे खाली शेती पूर्ण बघताय तुम्ही. मित्रांनो गाडीच्या आवाजामुळे माझा आवाज तुम्हाला थोडा तोटा येत असणार, म्हणजे बारीक समजून घ्या. मित्रांनो आता आपण खेडला आलो बघू शकता, तुम्हाला दाखवतो खेड स्टेशन.